On the night of September 6, 1838, a terrible storm was blowing. Grace was used to storms. She herself was warm and safe in the big lighthouse, but she was always unhappy about the poor sailors who were at the sea in the storm. 6 September 1838 च्या रात्री भयंकर वादळ घोंघावत होते. ग्रेसला वादळांची सवय होती. ती स्वतः त्या मोठ्या दीपस्तंभांमध्ये आरामात व सुरक्षित होती, पण तिला नेहमीच वादळात सापडलेल्या समुद्रातल्या बिचाऱ्या खलाशांसाठी वाईट वाटत असे. शी डीड नॉट नो दॅट अ टेरिबल थिंग वॉज हॅपनिंग दॅट नाईट. दॅट नाईट अ शिप वॉज रेक्ड अपॉन द रॉक्स. क्रिस अँड हर पेरेंट्स डीड नॉट हिअर द साऊंड ऑफ द क्रॅश. त्या रात्री काहीतरी अतिभयंकर घडणार आहे याची तिला कल्पनाही नव्हती. त्या रात्री एक जहाज खडकांवर आदळून फुटले होते. ग्रेस आणि तिच्या आईवडिलांना त्या धडकेचा आवाज ऐकूही आला नाही. द नॉईज ऑफ द विंड अँड द वेव्ज टू लाऊड. दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स बट अ शिप कॉल्ड फॉरफारशायर हॅड हिट द रॉक्स अ माईल अवे फ्रॉम द लाईट हाऊस. मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेअर ड्रॉन्ड बट 9 मेन अँड वुमेन वेअर एबल टू क्लाइम ऑन द रॉक. वाऱ्याचा आणि लाटांचा आवाज इतका अतिप्रचंड होता की त्यांना दुसरे काहीही ऐकू येत नव्हते, पण फॉरफॉरशायर नावाचे ते गलबत दीपस्तंभापासून मैलभर अंतरावर खडकांवर आपटले होते. बरेचसे प्रवासी बुडाले होते, पण पुरुष आणि स्त्रिया मिळून 9 जण मात्र खडकांवर चढू शकले होते. द विंड नियरली ब्ल्यू देम इन टू द सी ॲज दे क्लंच टू द बिअर रॉक. In the distance, they saw the warm light of the lighthouse. But of course, their shouts and screams were not heard. All night, they clutched there in the storm. वाऱ्याने त्यांना समुद्रात जवळपास फेकलेच होते, पण ते कसेबसे त्या खडकाला लगटून राहिले होते. दूरवर त्यांना दीपस्तंभांचा उपदार दिवा दिसत होता, पण त्यांच्या आरोळ्या आणि किंकाळ्या तिथपर्यंत अर्थातच ऐकू जात नव्हत्या. ते रात्रभर तसेच त्या वादळात खडकाला धरून राहिले. नेक्स्ट मॉर्निंग ऍट 6 o'clock ग्रेस वॉज ड्रेसिंग. शी लुक्ड आउट ऑफ हर विंडो अँड सॉ द स्टॉर्म वॉज स्टील ब्लोईंग. सडनली शी स्टॉप्ड. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ग्रेस तयार होत होती. तिने खिडकी बाहेर पाहिले तर अजूनही वादळ घोंगावत होते. अचानक ती थबकली. Wasn't there something on the distance rocks? Calling her father. She looked again. Yes, there were certainly people clinging on the rocks, but they were half under the sea. दूरवरच्या खडकांवर काहीतरी दिसत तर नव्हते. पुन्हा नीट पाहत तिने वडिलांना हाक मारली. हो, नक्कीच काही माणसे तिथे खडकांना लटकलेली होती, पण ती अर्धी समुद्रात होती. We must rescue them before they are drowned, cried Grace. We must do something. Will we ever sleep again, father? If they die? ते लोक बुडायच्या आत आपण त्यांना वाचवलं पाहिजे, ग्रेस ओरडली. आपण काहीतरी केलं पाहिजे बाबा. ते लोक मेले तर तुम्ही पुन्हा शांतपणे झोपू शकाल का? विल्यम डार्लिंग वॉज अ ब्रेव ओल्ड मॅन, बट ही शुक हिज हेड. इट इज होपलेस, ही सेड. वी कांट डू नथिंग. हाऊ कॅन आय रो अ बोट by myself through these waves. If only I had another man here to help me. William Darling हे शूर ग्रस्त होते, पण त्यांनी आपले डोके हलवले. काही उपयोग नाही, ते म्हणाले. आपण काहीही करू शकत नाही. मी स्वतःच या लाटांमधून नाव कशी वल्लवत नेणार आहे? एखादा पुरुष माझ्या मदतीला असता तर. I can help you, father, cried Grace. I can row a boat as well as any man, can't I? I am small, but I am strong. You and I have often rowed together. We can reach those unfortunate people. मी तुम्हाला मदत करीन बाबा, ग्रेस ओरडली. मला ही एका पुरुषा इतकीच चांगली नाव वल्लवता येते, हो की नाही?